नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आज हा जे लोग दारू पितात आणि त्यांच्यामुळे कशा गोष्टी होतात, दुसऱ्याला त्रास होतो, ह्यावर मी जुन्या काळी माझ्या लहानपणी जे पंक्तीच्या वेळी श्लोक व्हायचे संस्कार बिल्डिंगचे आणि त्यामुळे माणसं कशी संस्कारित होत, पण आज संस्कार बिल्डिंग नावाची गोष्टच राहिली नाही आणि त्यामुळे कशी परिस्थिती होते आणि आज मला कसं तोंड द्यावं लागलं याचा व्हिडिओ मी सकाळी टाकलाच आहे. मंडळींनो, मी उठलो सकाळी तेव्हा माझ्या कंपाऊंडच्या आतमध्ये कोणीतरी दारूची बाटली, दारू बंपर दारूच्या बाटलीची मोठी पिशवी टाकली. बाटली खाली होती. काय उद्देश होता माहिती हो? माझ्या कंपाऊंडच्या आत टाकणं म्हणजे हा केवढा कुसंस्कार आहे, हा केवढा कुसंस्कार आहे. आणि आज हे सर्व संस्कार लयाला पाहून राहिले कारण संस्काराची शिकवण जवळजवळ नाहीशी झाली असं मला वाटायला लागलं. आता माझ्या लहानपणी हे चांगले संस्कार बनवण्याचे कशी एक युनिव्हर्सिटीची कशी शाळा होती, पंक्ती बसल्यानंतर घास घ्यायच्या अगोदर आणि हात धुवायच्या अगोदर संस्कार बिल्डिंगचे श्लोक पंक्तीत म्हणल्या जायचे. त्याची एक श्लोक मी आपणास म्हणून दाखवतो दारूच्या दुष्परिणामाबद्दल. पहा मंडळी, गांजा ओढू नका, सुरा पिऊ नको, तू भांग घोटू नको, गोळी खाऊ नको, अफू शिवू नको, माजूस शेवू नको, म्हणजे मासाला खाऊ नको, काही चोरू नको, उगा फिरू नको, वेशेशी पाहू नको, विद्या ज्ञान धना सदा मिळवल्या वाचून राहू नको. पहा मंडळी, माझ्या लहानपणी गाव पंक्तीत केवढा मोठा संस्कार बिल्डिंगचा श्लोक म्हणला जायचा. आता आपल्याला समजलाच असेल, पण थोडक्यामध्ये अर्थ सांगतो. तो श्लोक म्हणणारा काय म्हणतो पंक्तीतल्या लोकांना, मंडळींनो गांजा ओढू नका, दारू पिऊ नका, भांगसुद्धा घोटू नका, आफूची गोळी खाऊ नका आणि मांस मच्छी खाऊ नका, चोऱ्या चपाट्या करू नका, उगाच तिकडे तिकडे फिरू नका रिकाम डोळ्यासारखे, आणि वेश्येच्या पाठीमागे फिरू नका. आणि काय करा म्हणतो, विद्या ज्ञान, विद्या कमवायला लागा, धन कमवायला लागा नेहमी, आणि विद्या आणि धन कमावणे ह्यातच जास्तीत जास्त वेळ खर्च करू नका. पण आज सध्या सगळीकडे विपरीतच घडत आहे. दारू पिणारे बम दारू पितात. अहो, तुमच्या घरात तारा भाऊ, दुसऱ्याच्या घरात बाटल्या कशाला फेकता? नाही जमत म्हणजे नाही नाही, संस्कारहीन झाले सगळे, संस्कारहीन. आणि म्हणूनच मी म्हणतो की आज पैसा कमवू नका, धंदा कमावू नका, काही करू नका, पण चांगले संस्कार बिल्डअप करा. आणि चांगले संस्कार बिल्डअप कराल तर तुम्ही राष्ट्राची जी संपत्ती आहे, राष्ट्राचे प्रत्येक नागरिक हा राष्ट्राची संपत्ती आहे, कालच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं, या संपत्तीला हानी पोचू नका. तसेही दारू मोकळी आहे, घरातल्या घरात त्या रस्त्यानं हिंडू नका आणि दुसऱ्याच्या घरात बाटल्या फेकू नका. सध्या कोरोनाचा काळ आहे, कदाचित ती बाटली कोरोना बाधितही होऊ शकते, ज्याच्या घरात टाकला त्याला कोरोना येऊ शकते, त्याच्या घरात झाला तर कॉलनीमध्ये कोरोना पसरू शकते, आणि मग हे कोरोना स्प्रेडिंगसाठी जबाबदार कोण हा सुद्धा प्रश्न राहतो. म्हणून माझी सर्व संबंधितांना विनंती की कृपया अशा गोष्टीपासून दूर राहावं, दहशत निर्माण करू नये कमीत कमी या कोरोनाच्या काळात तरी. आणि आज
मुलगासुद्धा बापाला घाबरत नाही तर कोणी अशा कारवायांना कसं घाबरेल याचीसुद्धा सगळे नोंद घ्यायला पाहिजे, सारासार बुद्धी वापरायला पाहिजे. कुणी कुणाच्या आधिपत्याखाली राहत नाही, कुणी कुणाला घाबरत नसते हे संबंधितांनी नोंद घ्यायला पाहिजे. पण त्यांच्या डोक्यामध्ये हे कसं शिरणार, कारण संस्कार नाही. असो मंडळी, एवढं कडक बोललो याच्याकरता की मी चांगल्या सुशिक्षित कॉलनीमध्ये राहतो आणि मला कोणाला बदनाम नाही करायचं. पण हा मला आज जो अनुभव आला तो अतिशय विचित्र आणि टेन्शन निर्माण करणारा आहे. म्हणून एवढं सगळं मी बोललो आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं की आमच्या लहानपणी असो आम्ही गरीब असो पैसा नसो पण संस्कार बिल्डिंगचं कार्य फार मोठ्या प्रमाणात चालायचं आणि हे संस्कार बिल्डिंगचं कार्य आज मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. म्हणून यापुढे मी शक्यतो मी आज डोक्यात जो काळा फेटा बांधला त्याच फेट्यामध्ये बहुतेक समोर येत जाईल असं आता मला म्हणावंसं वाटतं. मला कोणाचा निषेध नाही करायचा. मला ही जी परिस्थिती तयार झालेली आहे आज त्या परिस्थितीचा निषेध करायचा की ही परिस्थिती का निर्माण झाली. आपण पाश्चात्यांची संस्कृती अंगीकारली त्याचंच हे फलित आहे का? आमचे चांगले संस्कार आम्ही का विसरून राहिलो, का त्याला मूठमाती देऊन राहिलो? असो मंडळी, मला कोणाविषयी वैयक्तिक तक्रार नाही, या परिस्थितीबद्दल तक्रार आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली? संस्कारहीन परिस्थिती का निर्माण झाली? असो माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एमएससीबी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच संस्कार बिल्डिंग व्हिडिओ. मी हे संस्कार बिल्डिंगचं हातामध्ये काम का घेतलं, कारण आज भरपूर लोक अतिशय संस्कारहीन दिसून राहिले. दॅट इज अ मेन प्रॉब्लेम. आणि आज कोणाला संस्काराशी घेणं देणं नाही, नुसती सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे, सत्ता पैसा, सत्ता पैसा. दुसऱ्याला धाका ठेवायचं, त्याच्यावर अधिराज्य करायचं, मग त्याचं शोषण करायचं. ह्या गोष्टी थांबल्याच पाहिजे. आणि आम्ही मला वाटतं मला काही जास्त म्हणायचं नाही, पण आम्ही परिस्थितीशी झगडणारी माणसं आहोत. मला कोणाला काही सांगायचं नाही, पण कोणीही आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करून राहू नये एवढंच फक्त या व्हिडिओद्वारे मला जाहीर करायचं आहे. जास्त बोलत नाही मंडळी, कारण ज्याचं संरक्षण कसं करायचं त्याला समजत असते. जास्त बोलायला नको, जास्त बोललो असेल तर माफ करा. पण तुम्ही सर्व मित्रमंडळी माझ्या प्रेमाची, म्हणून मी माझं मन मोकळं केलं. आणि आता हे जे संस्कार बिल्डिंगचं मी कार्य चालू केलं होतं, यापुढे रोज एक संस्कार बिल्डिंगचा श्लोक जुन्या काळचा गावच्या पंक्तीत जो म्हणला जात होता तो मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. आपल्याला पटलं शेअर करा, नाही तर मला वाटतं माझं काही म्हणणं नाही. ज्याला आवडेल त्याने शेअर करावं, कोणी कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. थँक्यू.